एनआरसी व सीएए या आंदोलनाला रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय. संविधान बचाव समिती व बहुजन समाजातील सर्व सामाजिक संघटना आणि विविध पक्षातील महिला एकत्रित येऊन दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरातही एनआरसी व सीएए हे कायदा रद्द व्हावा यासाठी 1 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सर्व समाजातील महिला एकत्र येऊन करीत आहेत. याच धरणे आंदोलनाला पाठिंबा रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे. यावेळी रिपब्लिकन जनशक्ती शहराध्यक्ष खलील उर्फ बबलू चंदरगी, रिपब्लिकन जनशक्ती महिला जिल्हा उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुनीता राजपूत, रिपब्लिकन जनशक्ती महिला शहराध्यक्ष नसरीन शेख, रिपब्लिकन जनशक्ती महिला उपाध्यक्ष अनारकली शेख, रिपब्लिकन जनशक्तीचे शहर व जिल्हा संपर्क प्रमुख अरविंद नागटिळक, रिपब्लिकन जनशक्तीचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष अध्यक्ष साजिद शेख, रफिक शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान अधिक माहिती अरविंद नागटिळक यांनी दिली आहे. आज 10-12 दिवसापासून आपलं जे धरणे आंदोलन चालू आहे आणि या धरणे आंदोलनामुळं ज्या समाजाबद्दल किंवा विशिष्ट धर्माच्याबद्दल समाजाबद्दल जे चाललेलं आहे, केंद्र सरकार जी भूमिका घेत आहे ती अडमूळ भूमिका त्यांनी घेऊ नये आणि NRCCAA वगैरे या ज्या कायद्यामधून ज्या लोकांना जी फसवा दिली किंवा लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो त्यांनी थांबवला पाहिजे. आणि जोपर्यंत आमच्या माता भगिनी तिथं उपोषणाला बसलेले आहेत, रात्रदिवस आहेत, पण त्यांच्याकडं सरकार लक्ष देत नाही. जर समजा त्यांनी असंच जर चालू ठेवलं तर पुढं आम्ही मग धरणे आंदोलन बंद किंवा मोर्चे वगैरे या रूपाने पुन्हा आम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं आंदोलन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. NRCNPRच्या विरोधात मुद्दा धरणे आंदोलन रिपब्लिकन जनशक्ती पार्टीतर्फे जाहीर पाठ